थेट जाऊयात विधानसभेमध्ये अनिल परब बोलतात. नियम असा आहे की जो कार्यक्रम आहे तो ऑर्डर ऑफ द डे मध्ये आपण दाखवतो, त्याची घोषणा अध्यक्ष करतात. कार्यक्रम जेव्हा जाहीर अधिकृत जाहीर होईल त्यावेळेलाच तो अधिकृत कार्यक्रम असेल. आपण असं जर म्हणायला लागलात बाहेरच्या बातम्यांवरती सभागृहात येऊन, अध्यक्ष महाराज तुम्ही घोषणा केली नाही याचा अर्थ असा आहे की त्यांना ही माहिती, त्यांच्याकडे असं कोणतंही यंत्र नाही आहे की तुमचं मन हॅक करायचं, ब्रेन हॅक करायचं. पत्रकारांना ही बातमी आली आहे. ही बातमी तुम्ही दिली नाही तर तुमच्या स्टाफनी दिली आहे. तुमच्या स्टाफनी दिली नाही तर विधान भवनाच्या स्टाफनी दिली की 27-28 ला मतदान होणार आहे. अहो, निवडणुकीचा कार्यक्रम 27 आणि 28 ग मतदान. आज आपल्याला आपण देखील 5 वर्ष सत्तेत होता. अध्यक्ष महाराज ज्यावेळेला कार्यक्रम जाहीर करतील त्यावेळेला तो अधिकृत होईल. केवळ पेपरच्या आलेल्या बातमीवरती आपण जर सांगत असाल तर ते चुकीचं आहे. आपण रुलिंग देऊन टाका त्याच्यावरच. आज आपल्याला पुरवणी मागण्यांवर लक्षवेधीनंतर लगेच आता आपण पुढे जाऊ. लक्षवेधी सूचना. अध्यक्ष महोदय, आता आपण सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भातलं काही मंत्री महोदयांना निर्देश दिले. अध्यक्ष महोदय, त्याच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये 12 आमदार जे या सभागृहात सस्पेंड झाले आहेत त्यांना अशी सूचना करण्यात आली होती की आपण या ठिकाणी आपलं निलंबन रिकन्सिडर करण्याकरता माननीय अध्यक्षांकडे अर्ज करा. 12 आमदारांनी तशा प्रकारचा अर्ज आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे केलाय. उद्या परवा म्हणजे 28 तारखेला सभागृह संपणार आहे. त्याच्या आधी आपण अध्यक्षाची निवडणूक घेऊ इच्छितात जे काही लक्षात येत आहे. त्यामुळे या 12 आमदारांचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने ज्याप्रमाणे त्यांना सुचवलं आणि त्यानुसार त्यांनी तुमच्याकडे अर्ज दिलाय, अध्यक्षांच्या निवडीपूर्वी या 12 लोकांचा निर्णय आपण करावा अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. नाही, मी निवेदन वाचतोय. महोदय, विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक शुक्रवार दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता कक्ष क्रमांक 43 तळमजला विधान भवन मुंबई येथे झाली. सोमवार दिनांक 27 डिसेंबर, मंगळवार दिनांक 28 डिसेंबर 2021 पर्यंतचे सभागृहाचे कामकाज पुढील प्रमाणे असावे असा निर्णय घेतला. सोमवार दिनांक 27 पुरवणी विनियोजन विधेयक शासकीय कामकाज अंतिम आठवडा प्रस्ताव. मंगळवार दिनांक 28 शासकीय कामकाज सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव. प्रश्न असा आहे की कामकाज सल्लागार समितीने केलेल्या शिफारशी सभागृहाने संमत कराव्यात. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होईचे बहुमत आहे, होईचे बहुमत आहे, प्रस्ताव संमत झाला. हाँ बोला. मैं आपके माध्यम से इस सदन के सामने बहुत ही गंभीर विषय पेश करने जा रहा हूं. अध्यक्ष महोदय, कोविड-19 के अंदर पिछले 1.5-2 साल में जो गवर्नमेंट हॉस्पिटल है उन्होंने बहुत अच्छा काम किया, इसमें कोई दो राय नहीं है. अध्यक्ष महोदय, पिछले 10 सालों से मेडिकल एजुकेशन मिनिस्टर यहां पर बैठे हुए, पिछले 10 सालों से डॉक्टरों को परमानेंट नहीं किया गया है. उनका एक प्रपोजल बहुत दिनों से पेंडिंग था, माननीय मंत्री महोदय ने उसको हस्ताक्षेप ले करके उसको अप्रूवल दिया, ऐसी मेरी जानकारी है. मगर फिर भी कई महीनों से वो प्रपोजल अटका हुआ है. अध्यक्ष महोदय, जो डॉक्टरों ने, वो जेजे ग्रुप ऑफ डॉक्टर्स हो या बाहर के महाराष्ट्र के डॉक्टर, उन्होंने बहुत मेहनत करके अपनी जान की बाजी लगा के कोरोना के अंदर काम किया है, कोविड-19 में काम किया है. आज वो कितने दिन के अंदर
उन डॉक्टरों को परमानेंट किया जाएगा, उसकी माहिती सदन के अंदर रखनी चाहिए, और कोई अगर उसमें टेक्निकल प्रॉब्लम है तो मुख्यमंत्री जी खुद स्वयं उसके अंदर इंटरवेंट करके उन डॉक्टरों को जल्द से जल्द परमानेंट करना चाहिए, ऐसा इंफॉर्मेशन आज मंत्री महोदय ने सदन के अंदर देना चाहिए। मंत्री महोदय नहीं, आता सन्माननीय सदस्य अनिल पटेल यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक आहे, त्या संदर्भामधल्या सूचना आम्ही जारी केलेल्या आहेत आणि सामान्य प्रशासन आणि अर्थव नियोजन या विभागाच्या अंतिम शिफारशी आल्यानंतर मला असं वाटतं की यामध्ये मार्ग निघेल, आवश्यकता असल्यास सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय यांना देखील आग्रह धरला जाईल आणि यावर तोडगा काढला जाईल। लक्षवेधी सूचना सर्वश्री सुनील प्रभू साहेब। अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक एक बोला। धन्यवाद, मला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन बोलण्याची संधी दिल्याबद्दल। अध्यक्ष महोदय, कर्नाटकाचंही अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी दिनांक 20 डिसेंबर रोजी माननीय मुख्यमंत्री सीमा प्रश्न भाषण करत असताना बेळगाव जिल्हा त्याचबरोबर 1 इंच कर्नाटकातील जमीन देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, या उलट महाराष्ट्रातील जत तालुक्यातील 40 ग्रामपंचायतीची मागणी कर्नाटकात सामील करा अशी आहे, त्यास आम्ही तयार आहोत, अशा पद्धतीचं कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री यांनी भूमिका आपली स्पष्ट केलेली आहे। सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये एक संभ्रमाची अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे। अध्यक्ष महोदय,